आता नजर टाकूया लोकल टू ग्लोबल पातळीवरील काही विशेष घडामोडींवर. संमेलनाध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटोंच्या भाषणावर अरुणा ढेरे नाराज, साहित्यिकांवर दबाव नसल्याचं मत. कोकणासाठी नवं विद्यापीठ स्थापण्यासाठी हालचाली सुरू, उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती. पुण्यातल्या सारथी संस्थेतल्या गैरव्यवहाराच्या निषेधार्थ खासदार संभाजीराजे यांचं उपोषण, सचिव जे पी गुप्ता यांची होणार उचलबांगडी, मंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही. तानाजी सावंतांची शिवसेनेतून हकालपट्टी करा, शिवसैनिकांची मागणी. तर मातोश्रीवरील बैठकीत सावंतांबद्दल कसलीही चर्चा नाही. निर्भयाच्या दोषींची फाशी लाईव्ह दाखवा, परिसंस्थेची मागणी. मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी नवी मंत्रिमंडळ उपसमिती नेमावी, मराठा क्रांती मोर्चाची मागणी. आजपासून देशात लागू झाला नागरिकत्व सुधारणा कायदा, नागरिकत्व काढून घेण्यासाठी नव्हे तर देण्यासाठी कायदा असल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण. पाकव्याप्त काश्मीर भारताचा भाग बनू शकतो, नवे लष्करप्रमुख मनोज नरवणेंचा विश्वास. देशातील आर्थिक मंदीचं सावट दूर करण्यासाठी केंद्र सरकार रिझर्व्ह बँकेकडे 45,000 कोटी रुपयांची मागणी करणार. युक्रेनचं विमान चुकून पाडलं, इराणच्या लष्कराची कबुली, मात्र 178 प्रवाशांचा हकनाक बळी. तानाजी चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई, पहिल्याच दिवशी मिळवले 15 कोटी तर दुसऱ्या दिवशीही सर्व शो हाऊसफुल्ल.